नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बेट कबिलोली येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व साखळी उपोषण कॅन्डल मार्च मिरवणूक काढून घोषणा देत उपोषण सुरू करण्यात आले. महिला पुरुषांसह चिमुकल्यांचा देखील समावेश यामध्ये आहे. अंतरवली सराठी येथे मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नायगाव तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले व बेट कबिलोली येथे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करणार असल्याचे सांगितले. गावात कॅन्डल लावून मिरवणूक काढण्यात आली. यात सकल मराठा बांधवांच्या मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. सकल मराठा बांधवांनी गावात राजकीय पक्षाचे नेते पुढारी कार्यकर्ते यांना गावात प्रवेशबंदी घातली आहे. जर आलेच तर स्वतःच्या जबाबदारीवर येऊनच प्रवेश करावा असे नामफलक देखील लावण्यात आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नांदेड. सकल मराठाच्या वतीने आज आमच्या येथील तहसीलला निवेदन देण्यात येत आहे आणि गावात संध्याकाळी 6 साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. जरांगे पाटलाच्या पाठिंबा दर्शवण्यासाठी सरकारला शासनाला जाण यावं आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या निमित्ताने आज संध्याकाळी 6 बेटेकुलोली येथील सर्व मराठा समाजामार्फत सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार आणि मराठ्याला आरक्षण मिळजेपर्यंत आम्ही सर्वजण बेटेकुली येथे साखळी उपोषण चालू करत आहोत. आज 6 साखळी उपोषण कंटिन्यू चालू राहणार आहे. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण चालू राहणार आहे. साखळी उपोषणाला 6 संध्याकाळी सुरुवात होणार आहे. सुरुवात करते वेळेस कॅन्डल मार्च आम्ही गावामध्ये बँडाच्या गजामध्ये गर्जा देत गर्जना करत सरकारचा निषेध करत राजकीय पक्षांना गावामध्ये आम्ही पाऊल टाकू देणार नाही. कुठल्याही प्रकारचं गावामध्ये मतदानाचा बहिष्कार टाकणार आहोत. कुठलंही इलेक्शन असो आम्ही गावामध्ये मतदान होऊ देणार नाही. आणि आम्ही पूर्ण मराठा सकल मराठा समाज एक प्रकारे साखळी उपोषण आम्ही जितके दिवस होईल तितके दिवस आम्ही करणार आहोत. आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं.